नमस्कार भावांनो आणि नमस्कार माझ्या ताईंनो. तर मागच्या काही एक दोन दिवसामध्ये म्हणजे काय व्हिडिओ काय व्लॉग बनवणं झालंच नाही. त्याचं कारण असं आहे की थोडंसं बऱ्याच परिश्रमानंतर म्हणजे मला म्हणजे माझ्या स्वतःसाठी किंवा आमच्या टीमसाठी म्हणलं तरी चालतं आयफोन घ्यायचा होता. आयफोन घेणं एक स्वप्न होतं बरेच म्हणजे आज साधारण बऱ्याच वर्षापासून 3-4 वर्षापासून सगळ्याकडेच आयफोन आहे. मग काय क्रिएटर काय नवीन असू द्या मोठा असू द्या काही असू द्या पण माझ्याकडे आयफोन अजून नाही. भरपूर वेळेस घ्यायचा विचार केला पण शेवटी आर्थिक अडचणी येत गेल्या. त्या आर्थिक अडचणीवर मात करून मग यावेळेला कसं तरी कुठून तरी काहीतरी कर्ज काढून वगैरे सगळं नियोजन झालं. आणि नियोजन झाल्यानंतर मग आता मी साधारण म्हणजे ह्या 31 डिसेंबरला माझ्याकडे जो 1+ मोबाईल आहे त्या 1+ मोबाईलला यायच्या 31 डिसेंबरला 3 वर्ष होते. आणि 3 वर्षा अगोदर मोबाईल मी जो घेतला होता 1+ तो मोबाईल मी म्हणजे घेतेवेळी पण मी लखन घोटकर तुम्हाला माहितीच आहे त्याला बोलवलं होतं. आणि आज पण म्हणजे साधारण 15 तारखेला मी लखन घोटकरला बोलवलंच होतो कारण 16 तारखेला आयफोन 14 प्रो किंवा 14 प्रो मॅक्स हे घ्यायचंच होतं. पण शेवटी काय स्टॉक कमी वगैरे असल्यामुळं भेटला नाही. या तर लखन घोटकर आलं आता साधारण येऊन ह्याला 3 दिवस झाले. ह्याला जायचं आहे तुमचा मोबाईल आता येईल दादा 14 प्रो मॅक्स घ्यायचं आहे ह्याच्या मनात. पण 14 प्रो मॅक्स घ्यायचं ठरलं पण 14 प्रो मॅक्स पण आता थोडंसं लवकर अवेलेबल होईना. पण तरी पण ह्याच्या मनाच्या ह्याच्या म्हणजे ह्याच्यासाठी खास 14 प्रो काय आणि 14 प्रो मॅक्स काय म्हणून 14 प्रो मॅक्स पण घ्यायची तयारी केली. ते पण काय म्हणजे अवेलेबल होईल ना नशिबात. आणि त्याला काय कर त्याने एक व्हिडिओ केलं आहे त्या व्हिडिओमध्ये बोलून दाखवलं की दादा तुम्ही आयफोन घेऊला का. हा घेऊला पण ठीक आहे आयफोन घेऊला ठीक आहे पण आयफोन तुम्ही घ्यायसारखी तुमची पर्सनॅलिटी घेतलं तरी तुम्हाला शोभत नाही. आज मला तसंच वाटलेलं आहे. मी आयफोन हातात घेऊन बी जर उभारलं फक्त रस्त्यानं कोण माणूस दिसला कोण ओळखीचा दिसला तर मला फक्त असं म्हणणे की हे आयफोन कोणाचा आहे. म्हणून मी आता विचार करायला आयफोन घेऊ का नको. नाही नाही घ्या घ्या आयफोन चांगला आहे आपल्याला व्हिडिओ करण्यासाठी. सगळ्यात जास्त म्हणजे आयफोन न मिळाल्यामुळे नाराज झालेला सुने म्हणजे आण्या आणि टिपू ते नाराज होण्याचं कारण म्हणजे काय आम्हाला पाहिजे होता लखन निकडमध्ये. आम्हाला पाहिजे होता 16 तारखेला सकाळी 10 वाजता जे लॉन्चिंग होतं म्हणजे 16 तारखेला 10 वाजता जो मोबाईल मिळणार होता त्याच वेळेला म्हणजे त्याच दिवशी 16 तारखेला दिवसभरी जरी मिळाला तरी पाहिजे होता. पण काय थोडंसं आम्हीच लेट केलो म्हणजे 3-4 वर्ष झालं आयफोन घेतलो नाही म्हणून मिळालं नाही किंवा त्याच्यामुळं आम्हाला आण्याला सुनीला टिप्याला आणि लखनलाही जास्त उत्सुकता होती. 15 तारखेला आला दुकानदाराची चूक नाही. नाही दुकानदार देतो दुकानदार माझा मित्र आहे म्हणजे मिरजमधला मोबाईलवाला मित्र आहे. त्या बिचाऱ्यानं मला 15 तारखेला रात्री 12-1 पर्यंत फिरला माझ्यासाठी. मला सांगितलं की दादा भरपूर प्रयत्न केलो पण तुम्हाला पाहिजे 512 GB किंवा 256 ते काय अवेलेबल होईल आणि नुसता प्रो मिळायला प्रो मॅक्स काय नाही. मग शेवटी आम्ही ते कॅन्सल केलं घेतलं तर घेतलं. आणि यानं म्हणला काय रे आणि डायलॉग घेतला तर काय घ्यायचं ते कसला घ्यायचं. घेतलं तर प्रो मॅक्सच घ्यायचं नाही तर मोबाईलच घ्यायचं घ्यायचं नाही. पण ते प्रो मॅक्सचा एक प्रॉब्लेम आहे म्हणजे प्रो मॅक्सचाच नाही सगळ्या आयफोनचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये जशाच तसं दिसतो असं डागो असं काय असो ते फोड तोंड काळं असलं तर काळं भर. इवो घ्या इवो इवो घ्या काहीच नाही एकदम गोरं पण फारेनर दिसतो फारेनर. कसा आता कसा आम्ही घरातून निघालो म्हणजे आम्ही काय बघू पॅन्ट आणि शर्ट घातले की निघताव. पण सुनीचं कसं असो थोपते ना फेरन लवली पावडर त्याचं काय चालतंय. हा ते मोबाईलचं दुकानदार 3 दिवसापासून आजारी आहे भावांनो. आम्हाला मोबाईल दिलाय पब्बीचर आमच्याहून जास्त ना टेन्शन घेतलंय आम्हाला मोबाईल ने दिल्यामुळे. नाही त्याला काय नाही त्याचा तसा तसा विषय नाही की त्याला काय होतं की दिलेला मोडला त्यांचा साहिर म्हणायचे माझे मित्र त्याने म्हणले दादा तुम्हाला मी 100 नाही 200% तुम्हाला मोबाईल देणार होतो देतो असं म्हणलं होतं. पण शेवटी मी तुम्हाला देऊ शकलो नाही म्हणजे
त्यानं बरेच म्हणजे बरेच शॉप म्हणा इकडे तिकडं फोन करून इकडं किती स्टॉक अवेलेबल आहे महाराष्ट्रात सगळी चौकशी करून, पण त्यांना पण अवेलेबल झालं नाही, त्यांचा पण दोष नाही. उगाचच आम्ही पैसे दिले तुम्हाला कावर मिळाले म्हणून गोंधळ करणे हे करणं पण काही ठीक नव्हतं. इथं कुठं आमचा 40 एकर ऊस गेला, 1.5-2 लाखाची वस्तू घ्यायला काबर द्या आधीच्या आधी. म्हणून का तेवढेच बँकेच्या अकाउंटवर पैसे पडून आहेत, कर्ज काढलेले का असणार, पण तेवढेच 10-15 दिवस काही दिसले. तरी माझं एकच काम आहे, रोज सकाळी उठल्या उठल्या बॅलन्स चेक करतो, असा आकडा मोठा दिसला बरं वाटलं. त्या पण गेल्या यावर कळणार आता म्हणजे हप्ते भरताना. पण काय हरकत नाही भावानो, आता काळाची गरज आहे. पण म्हणजे शेवटी तुम्हाला व्हिडिओ जे बघतोय त्यामध्ये पण क्लिअरिटी पाहिजे. आणि येत्या थोड्या दिवसात म्हणजे आता 100% मंगळवारी व्हिडिओ आम्हाला नाही 200% म्हणाले, आता 200% मंगळवारी म्हणजे मोबाईल देणार आहे आम्हाला. पण तुम्हाला सुद्धा आम्ही काही गॅरंटी देत नाही, ज्या दिवशी हातात मोबाईल पडेल त्याच दिवशी त्याचा उलाग पडेल. एक महत्वाची गोष्ट सांगतो, आज आता किती 5-5:30 वाजल्यात, 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत आम्ही सांगलीमध्ये उगं फिरलो आणि काय घेऊन आलो, मोबाईल घेतलो नाही अजून आणि 14 प्रोमॅक्स कव्हर घेऊन आलो, ट्रान्सपरंट कव्हर घेऊन आलो फक्त. ते सांगलीमध्ये एस एस मोबाईल शॉप आहे, त्याच्या खाली ते बाजूला दुकान आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं महत्वाची गोष्ट सांगतो दादाची, डीप पर्पल कलर घ्यायला गेले ते दादा, डमी पीस भेटले त्याचं डेमो पीस. नाही ते काय नाही, ते त्याला आपण नाव ठेवू शकत नाही, गोल्ड कलर घ्या नशीब. आणि मी ते कव्हर घेतलो आणि ह्याने एक टोला दिवला तर दादा त्याच्या बरोबर चार्जर राहत नाही म्हणला. मग मला कसं असं इतकं वाईट वाटलं, आयफोन मोबाईल एवढा ब्रँडेड कंपनी चार्जर कसं राहत नाही, बघर चार्जर का करायचे. हा तर ह्यानं चार्जर सुद्धा घ्या म्हणाल तर मला, म्हणजे मोबाईल घ्यायच्या आधी कव्हर चार्जर घेऊन ठेवा म्हणाल तर. पण तेवढं काय धाडस केलं नाही, ज्या दिवशी हातात मोबाईल येईल त्या दिवशी बघता येईल. तर बघत राहा तुम्हाला लागल्या जातात, म्हणजे पुढचा व्लॉग मिळेल तुम्हाला म्हणजे डायरेक्ट आयफोनचा व्लॉग. आयफोन 14 प्रो मॅक्स काय 256 GB पार्सल, 512 GB पार्सल. तर बघत राहा व्हिडिओ, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चांगली चांगली कमेंट करा. हा बने रही हमारे साथ. आणि आमच्या लखनचं पण एक महत्वाची गोष्ट सांगतो, ह्यानं पण हे लय फेकाड आहे, याला 1 वर्ष झालं, सांगला तू यूट्यूबचं चॅनल काढ, फेसबुकचं काढ, व्हिडिओ बनव मोठे मोठे, कारण हिंदीला जास्त क्राऊड आहे. तर आता ह्यानं पण थोडं मनावर घेतले, यूट्यूबचे मोठे मोठे व्लॉग बनवायला चालू केले. तर ह्याचं सुद्धा यूट्यूबचं चॅनलचं नाव सांगतो, लखन घोटकर. लखन घोटकरच का, लखन घोटकर का पुढे रेश बिश काय काहीच नाही, रेश लखन घोटकर नावानेच यूट्यूबचं चॅनल आहे. तर जावा त्या ठिकाणी, आता म्हणजे पडतील व्हिडिओ बनवले 2-4 मोठे मोठे, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांना ज्यांना हिंदी आवडते त्याला, किंवा कॉमेडी बघण्यासाठी म्हणून हिंदी गव्हेना बघा आणि सपोर्ट करा. बोल सुने, आणि जिकडे तिकडे पाठवा. धन्यवाद. आण्या आण्या म्हणजे दिवसभर फिरून फिरून परेशान. आयफोन आता येणार आहे म्हणून केस बिस कापले भाऊ. हा नीट टाकू, नीट टाकू. हे आयफोनची मारत नाही दाखवू. तर हे आयफोन 14 प्रो मॅक्स ची डिझाईन आहे का, हे ऍपल अर्धा असते की नाही मोबाईलला, अर्धा ऍपल इथं काढला. हा पण हे अर्धा ऍपलने हे कापलेला ऍपल आहे, फोड काढून ठेवलं. तर ओके, धन्यवाद भाऊ.